देव बापाच्या नावाला धन्यवाद आपण देऊया आणि पुनरुत्थान दिनानंतरचा पाचवा रविवार याद्वारे अच्छा पवित्र भक्तीला आपण प्रारंभ करीत असताना आपापल्या कुटुंबामध्ये आपण उपस्थित आहोत आणि आपापल्या कुटुंबाद्वारेच आपण या पवित्र भक्तीमध्ये सहभागी होऊया। परमेश्वराच्या नावाला धन्यवाद। गौरव देत असताना उपासना संगीत गीत क्रमांक 429 येऊ दे जवळी तू जवळी हे गीत आपण यावेळेस गाणार आहोत, प्रभूला गौरव देणार आहोत। प्रार्थना करूया आपण। हे सर्व समर्थ देवा, तुझ्या अनुग्रहाविना तुला संतोष विणे आम्हाला शक्य नाही, म्हणून पवित्र आत्म्याद्वारे तू आमच्या मनातील विचारांना दिशा दे। आमचे सर्व बोलणे चालणे आणि कार्य करणे तुझ्या इच्छेनुसार असू दे। तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे आमेन। परमप्रिय बंधुजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली बहुविध पापे व दुष्टाई हे कबूल करून पदरी घ्यावीत, की सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता यापासून ढोंग करून लपू नयेत, पण नम्र लीन अनुतप्त व अज्ञांकित अंतकरणाने ती पदरी घ्यावीत। हेतू हा की देवाची अपार कृपा व दया याकडून त्यांची क्षमा व्हावी। आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने पदरी घेतली पाहिजेतच, पण विशेषत त्याच्याकडून आम्हास प्राप्त झालेल्या अनेक लाभांबद्दल त्याचे थोर नावाला साजेशी त्याची स्तुती उघडपणे करण्यास, त्याचे परमपवित्र वचन ऐकण्यास आणि जसे आत्म्यास तसे शरीरासही जे काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमत असतो। आणि विशेष करून आपण यावेळेस आपापल्या कुटुंबामधून या भक्तीमध्ये सहभागी झालेला असताना आपण यावेळेस सर्वजण मिळून आपली पाप कबुली आपण यावेळेस कबूल करणार आहोत। सर्व शुद्ध अंतकरणाने देवाच्या दयासनावर जाऊन
आपण दिनवाणीने असे सर्वजण मिळून म्हणणार आहोत. सर्वसमर्थ देवाजवळ आपण नम्रतेने आपली यावेळेस पापे कबूल करूया. हे सर्व समर्थ परमकृपाळू बापा, आम्ही चुकलेल्या मेंढरांसारखे तुझा मार्ग सोडून भहकलो आहोत. आम्ही आमच्याच मनाच्या कल्पनेने व इच्छेने चालत आलो आहोत. तुझ्या पवित्र नियमांचे उल्लंघन आम्ही केले आहे. जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये तेच आमच्या हातून घडले आहेत व आमच्यात काही स्वास्थ्य नाही. म्हणून हे प्रभो आम्हा दीन पाप्यांवर दया कर. जे आपले पापे पदरी घेतात त्यास वाचीव. आमच्या प्रभू श्रीख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य मात्रास दिली आहेत त्या वचनानुसार जे अनुतापी आहेत त्यांना यथापूर्व कर. आणि हे परमदयाळू बाप्पा, त्या प्रभूसाठी असे कर की यापुढे आम्ही भक्तिभावाने, नीतिमत्तेने आणि नेमस्तपणाने वागून तुझ्या पवित्र नावाचे गौरव करावे. आमेन. सर्व समर्थ कृपाळू प्रभो, तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करो आणि खरा पश्चाताप करून जीवन सुधारण्यास तुम्हास अवधी देव आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान तुम्हास देव. आमेन. प्रभूची स्तुती तुम्ही करा. प्रभूच्या नावाची स्तुती हो. आपण यावेळेस आजकरता नेमलेलं जे स्तोत्र आहे ते आपण यावेळेस ऐकणार आहोत. आणि चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या पंचांगानुसार आपल्याला पुनरुत्थान दिनानंतरचा 5वा रविवार यासाठी दिलेले जे शास्त्रपाठ आहेत आणि त्याद्वारेच आपण यावेळेस स्तोत्र ऐकणार आहोत. स्तोत्र क्रमांक 148 आहे. आणि या भक्तीमध्ये आपल्या चर्चचे सभासद जे सर्व सहभागी झालेले आहेत त्यांचे विशेष मी आभार मानतो. आणि या भक्तीमधून देखील ज्या वाचनाद्वारे विविध अशा माध्यमाद्वारे या भक्तीप्रसंगी सहभागी झालेले जे भक्तगण सेविका आहेत त्यांचे मी आभार मानतो. आणि आपापल्या कुटुंबामध्येच त्या उपस्थित आहेत. आणि यावेळेस मी त्यांना विनंती करेल. आणि सौ मनीषाताई पटेल या आजच्या स्तोत्राचं वाचन करत आहेत. सर्वांना ख्रिस्तात सलाम. प्रेस द लॉर्ड. आज करता नेमलेला शास्त्र भाग आहे स्तोत्र संहिता 148. अखिल निर्मितीने उपकार स्तुती करण्याचा आदेश. परमेश्वराचे स्तवन करा. आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा. ऊर्ध्व लोकी त्याचे स्तवन करा. अहो त्याच्या सर्व देवदूतांनो त्याचे स्तवन करा. त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा. अहो सूर्य चंद्र हो त्याचे स्तवन करा. सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो त्याचे स्तवन करा. आकाशावरील आकाशांनो, आकाशावरील जलांनो त्याचे स्तवन करा. ही परमेश्वराच्या नावाने स्तवन करू, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. त्याने ती सर्व काळासाठी स्थापिली. त्याने नियम लावून दिला, त्याचे उल्लंघन कुणी करणार नाही. पृथ्वीवरून परमेश्वराचे स्तवन करा. मोठमोठे जलचर व सर्व जलाशय, अग्नी, गारा, हिम व दुके, त्यांची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ, पर्वत व सर्व टेकड्या, फळझाडे व गंधस्वरूप, वन पशु व सर्व ग्राम पशु, सरपटणारे प्राणी व उडणारे प्राणी, पृथ्वीवरील राजे व सर्व प्रजा, अधिपती व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, कुमार व कुमारी, तरुण व तरुण, ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करू, कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे. त्याचे ऐश्वर पृथ्वीच्या व आकाशाच्या वर आहे. आणि त्याने आपल्या लोकांना पुन्हा उत्कर्ष केला आहे. तो आपल्या सर्व भक्तांना, त्याच्या जवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्रायलाच्या संततीला स्तुती पात्र आहे. परमेश्वराचे स्तवन करा. इथे शास्त्रपाठाचे समाप्ती होते. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते सध्या आहे आणि सर्वदा युगान युग होईल. आमेन. यावेळेस आपण आजकरता नेमलेला जो प्रथम शास्त्रपाठ आहे त्या शास्त्रपाठाचं आपण यावेळेस वाचन करणार आहोत. आणि आपापल्या कुटुंबामधूनच यावेळेस आपल्या ज्या चर्चा सभासद सन्माननीय श्रीमती सुशीला अक्का शिरसुंदर या पाठाचं वाचन करतील.
आणि प्रेषितांची कृत्य याचा 11वा अध्याय आणि 1 ते 18 वचन आपण यावेळेस ऐकणार आहोत. आज आपण प्रथम शास्त्रपाठ वाचत आहोत, प्रेषितांची कृत्ये याचा 11वा अध्याय आणि 1 ते 18 ही वचने. पेत्राचे आत्मसमर्थन. प्रेषितांनी व यहुदिया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की परराष्ट्रीयांनीही देवाचे वचन ग्रहण केले. मग पेत्र येरुशलेमीस गेला तेव्हा सुंता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की सुंता न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही जेवला. तेव्हा पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली. मी यापो नगरात प्रार्थना करीत होतो तेव्हा देहबान सुटून मी असा एक दृष्टांत पाहिला की एक पात्र उतरले व ते मोठ्या चांदव्यासारखे 4 कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याच्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करीत होतो तो पृथ्वीवरले चतुष्पाद श्वापदेह सरपटणारे जीव आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडली आणि मी अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना ऐकली की पेत्रा उठ मारून खा. परंतु मी म्हणालो नको नको प्रभू, कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. मग दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. असे 3 झाले. नंतर ती अवघी पुन्हा आकाशात वर उरली गेली. इतक्यात पहा ज्या घरात आम्ही होतो त्याच्यापुढे कैसरियातून माझ्याकडे पाठवलेली 3 माणसे येऊन उभी राहिली. तेव्हा आत्म्याने मला सांगितले की काही संशय न धरिता त्यांच्याबरोबर जा. मग हे 6 बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो. त्याने आम्हाला सांगितले की मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला यापोस कोणाला तरी पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनास बोलावून आण, ज्यांच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल. मी बोलू लागलो की जसा आरंभी आपल्यावर तसा त्याच्यावरही पवित्र आत्मा उतरला. त्या प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली. ती अशी की योहान पाण्याने बाप्तिस्मा करी हे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणास तसे त्यासही देवाने सारखेच दान दिले. तर मग देवाला अडविणारा असा मी कोण? हे ऐकून ते उभे राहिले आणि देवाचे गौरव करीत बोलले तर मग देवाने परराष्ट्रीयासही जीवन मिळावे म्हणून पश्चाताप बुद्धी दिली आहे. या ठिकाणी शास्त्रपाठाचे वाचन समाप्त होते. थँक्यू अक्का. तसेच आजकरता नेमलेला जो पत्राचा शास्त्रपाठ देखील आपण यावेळेस ऐकणार आहोत आणि पहिले यवानाचं पहिलं पत्र अध्याय 3 आणि 23व्या वचनापासून तर 4 अध्यायाच्या 4 वचनापर्यंत आपण पत्राचा शास्त्रपाठ ऐकणार आहोत आणि आपल्या चर्चा सभासद सन्माननीय सौ कविता अक्का मनीष मंडलिक या शास्त्रपाठाचं वाचन करतील. योहानाचे पहिले पत्र त्याचं 3 अध्याय 23व्या वचनापासून. त्याची आज्ञा ही आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठाई राहतो व तो त्या माणसाच्या ठाई राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळून येते की तो आपल्या ठाई राहतो. ईश्वरी प्रेरणेची कसोटी. प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेश ते जगात उठले आहेत. देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा. देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करीतो तो तो देवापासून आहे. जो जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे. तो येणार हे तुम्ही ऐकले आहे
आणि तो जगात आताही आहे. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे, कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हा जो आहे तो मोठा आहे. येथे शास्त्रपाठ समाप्त होतो. थँक्यू. आपण यावेळेस शुभोर्तमान ऐकणार आहोत आणि शुभोर्तमान ऐकत असताना आपण उपास संगीतामधून जे 343 हे गीत आहे, प्रभूची प्रीती पतितावरी शास्त्रात वर्णिली पहा करी, याचं पहिलं कडवं शुभोर्तमाना अगोदर आपण यावेळेस गाणार आहोत आणि शुभोर्तमानानंतर शेवटलं कडवं आपण गाणार आहोत. प्रभूची प्रीती पतितावरी शास्त्रात वर्णिली पहा करी, तेथे आढळली सुवाताही ख्रिस्त हातारी लमजलाही. आता सदानंदित मी मजलाही ख्रिस्त प्रभो तुम्हा सहसो आणि तुझ्या आत्म्यास सहतो असो. शुभोर्तमान संत योहान लिखित शुभोर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याच्या 21व्या वचनापासून शुभोर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभो तुला गौरव असो. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील, मीही त्याच्यावर प्रीती करील व स्वतः त्याला प्रगट होईल. यहूदा त्याला म्हणाला, प्रभूजी असे काय झाले की आपण स्वतः आम्हास प्रगट व्हाल आणि जगाला प्रगट होणार नाही? येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल, माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे तर ज्या पित्याने मला पाठविले त्याचे आहे. मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल, आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभोर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती. आम्ही स्वर्गाशी जाईन गाईन दूता संगती ख्रिस्ताची अपरिमित प्रीती आता सदानंदित मी मजलाही आपण आपापल्या कुटुंबामधून या भक्तीमध्ये सहभागी झालेला असताना आपण यावेळेस सर्वजण उभे असताना आपण प्रेषितीय सिद्धांत आपण यावेळेस सर्वजण मिळून म्हणणार आहोत. प्रेषितीय सिद्धांत संग्रह. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचं उत्पन्न करता त्यावर मी विश्वास ठेवितो, आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मला,
ज्याने पंत पिलाचा वेश दुःख भोगिले, ज्याला कृशी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे अस्वस्थ झाला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावाला जो येणार आहे त्यावर मी विश्वास ठेवितो। पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो। आमेन। देवबापाच्या नावाला धन्यवाद असो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावास सगळ्यांना सलाम। गेल्या संपूर्ण सप्ताहामधून, गेल्या संपूर्ण जीवनामधून परमेश्वरानं आम्हा सर्वांचं येतपर्यंत रक्षण केलं आहेस, सांभाळ केला आहेस, त्या प्रभूला धन्यवाद, गौरव, स्तुती असो। आणि पुन्हा पुनरुत्थान दिनानंतरच्या 5व्या अशा प्रभुवारद्वारे आम्हाला परमेश्वरानं जरी आम्हाला चर्चमधून एकत्रित येऊन ही भक्ती करता येत नाही परिस्थितीनुसार, परंतु आपापल्या कुटुंबाद्वारेच आम्ही या भक्तीमध्ये ऑनलाईन याद्वारेच या माध्यमातून या भक्तीमध्ये सहभागी झालेलो आहोत। आणि म्हणून मी विशेष प्रभूला गौरव देतो, सर्वांचे विशेष आभार मानतो की आपण या भक्तीमध्ये सहभागी झालेलो आहात। आणि त्यातून हीच विनंती करतो की आपण अधिक आणि अधिक बहुसंख्येनं या भक्तीमध्ये सहभागी व्हा। ज्यांना माहीत नाही त्यांना याबद्दल माहिती द्या। आणि आपले जे नातेवाईक असतील बाहेरगावी ज्या ज्या ठिकाणी, त्यांना देखील ही लिंक आपण शेअर करा, पाठवा। आणि या आपल्या क्राइस्ट चर्च चॅनलला सबस्क्राईब करून आपण त्यातून जे आपले यातून सेवा देत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण देखील यातून याद्वारे सहकार्य करावं, ही प्रत्येकांना विशेष विनंती आहे, सूचना आहे। त्याचप्रमाणे येणारा जो रविवार आहे, नियमित ऑनलाईनद्वारे, यूट्यूबद्वारे, आपल्या या चॅनलद्वारे आपली ही भक्ती प्रसारित केली जाईल। आणि येणारा रविवार पुनरुत्थान दिनानंतरचा 6वा रविवार आहे आणि दिनांक 16/5/2021 हा येणारा रविवार आहे। आणि त्याद्वारेच आपण याही भक्तीमध्ये, याही आपल्या उपासनेमध्ये आपण आपापल्या कुटुंबाद्वारे सहभागी व्हावं आणि त्याद्वारेच आपण आशीर्वादित व्हावं, ही विशेष प्रत्येकांना विनंती आहे। आणि त्यातूनच विशेष सूचना की जे सध्या कठीण अशा परिस्थितीमधून, रोजच्या दैनंदिन जीवनामधून आम्हाला अनेक अशा बातम्या ऐकायला मिळतात आणि नाजूक अशी परिस्थिती आहे। आणि प्रत्येक कुटुंबामधून देखील, अनेक नातेवाईकांमधून देखील बरंचसं दुःख आम्हाला ऐकायला झालेलं आहे, परंतु त्यामधून सर्व काही सांत्वनदाता आमचा परमेश्वर हा सर्वसमर्थ देव आहे। आणि जे जे आजारी आहेत, रुग्ण आहेत, त्यांना देखील प्रभू लवकरात लवकर उत्तम आरोग्य देवो। आणि यासाठी आपण आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये रोज जेवढं तुम्हाला प्रार्थनेमध्ये येता येईल तेवढ्या प्रार्थनेमध्ये येऊन आपण या आपल्या विशेष सर्व भावांसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी, आपल्या सर्व नातेवाईकांसाठी या कठीण परिस्थितीसाठी आपण विशेष प्रार्थना करावी, ही प्रत्येकांना विशेष विनंती आहे। कारण कठीण अशा नाजूक सध्या परिस्थिती आहे आणि त्याद्वारे एकमेकांसाठी प्रार्थना करा। आणि त्याद्वारेच आपल्या या कठीण परिस्थितीमध्ये देखील जे या सेवेद्वारे अहोरात्र सेवा देत आहेत, आणि आमचे पोलीस दल आहे, त्यामधून आमचे डॉक्टर्स आहे, आमचे सर्व डॉक्टर्स परिचारिकारी आहेत, आणि त्यातून जे जे आमचं सरकार आहे, आमचे सन्माननीय राष्ट्रपती, आमचे सन्माननीय पंतप्रधान, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमचे आरोग्यमंत्री आणि सर्व जे जे सेवा देत आहेत आणि विविध निर्णय घेण्यासाठी अहोरात्र ते झटत आहेत, या सर्वांसाठी आपण विशेष प्रार्थना करावी। आर्मीचे आमचे जवान आहेत, या सर्वांसाठी विशेष आपण प्रार्थना करावी, त्यातून त्यांना देखील प्रभूनं सर्व सहाय्य द्यावं, आरोग्य द्यावं, त्यांचा सांभाळ करून त्यांचं मार्गदर्शन करावं। आणि त्यांच्यासाठी देखील विशेष आपण आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी, ही विशेष आपण प्रत्येकांना ही सूचना आहे, विनंती आहे।
विवाह घोषणा, कुमार अभिजीत रवि घुमारे राहणार ख्रिश्चनगर औरंगाबाद, त्याचप्रमाणे कुमारी स्वाती अनिल खंडागळे राहणार जालना, या उभयतांची मी पवित्रपणे विवाह घोषणा करीतो। यांनी या विवाह संयुक्त होऊ नये म्हणून कोणास काही कारण अडथळा ठाऊक असल्यास त्याने तो सांगावा, गाजविण्याची ही अंतिम शेवटली वेळ होय। त्याचप्रमाणे दुसऱ्या वेळेकरता विवाह घोषणा आहे, कुमार दीपक छगन भालेराव राहणार सिडको औरंगाबाद, त्याचप्रमाणे कुमारी कोमल किशोर आठवले राहणार ख्रिश्चनगर औरंगाबाद, याही उभयतांची मी पवित्रपणे विवाह घोषणा करतो। यांनी देखील या विवाह संयुक्त होऊ नये म्हणून कोणास काही कारण अडथळा ठाऊक असल्यास त्याने तो सांगावा, गाजविण्याची ही दुसरी द्वितीय वेळ होय। देवबापाच्या नावाला धन्यवाद गौरव असो। आणि अच्छा, या पवित्र भक्तीद्वारे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे आम्हाला देण्यात आलेले जे शास्त्रपाठ, आम्ही त्यांचं वाचन केलेलं आहे आणि त्याद्वारेच आजचं जे थीम आम्हाला देखील त्यातून देण्यात आलेलं आहे आणि ते थीम येणेप्रमाणे आणि त्याद्वारेच आम्ही या आजच्या वेळेनुसार या भक्तीमध्ये आपापल्या कुटुंबाद्वारे सहभागी झालेलो आहोत आणि त्यातून आम्ही यावेळेस यावर मनन करूया आणि त्यातून प्रभूच्या सान्निध्यामध्ये आम्ही आमचं मन एकाग्र करूया। प्रार्थना करूया आपण। सर्व समर्थ कृपाळू दयाळू स्वर्गीय जिवंत देव बापा, पुन्हा आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो। अच्छा या पुनरुत्थान दिनानंतरच्या पाचव्या अशा प्रभुवारद्वारे की प्रभू आज तू आम्हाला जे शास्त्रपाठ दिलेलं आहेस आणि त्याचं आम्ही वाचन केलेलं आहे, त्याद्वारे जे थीम दिलेलं आहे आणि त्यातूनच आम्ही या शास्त्रपाठांद्वारे आम्ही यावेळेस मनन करीत असताना विशेष आमचं लक्ष तुझ्याजवळ असू दे आणि त्याद्वारे आमचं आचरण, आमची वाटचाल, आमची वागणूक असावी म्हणून तू आम्हा प्रत्येकांचं मार्गदर्शन कर आणि प्रभू आम्हा प्रत्येकांना तो आशीर्वादित कर। माझ्या तोंडचे शब्द मनचे विचार तुला मान्य असो। आमचा मध्यस्थ तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक, आमेन। प्रभूला धन्यवाद गौरव असो। आणि पुन्हा आजच्या या पवित्र भक्तीद्वारे आम्ही सर्व या भक्तीमध्ये सहभागी झालेला असताना प्रभूची स्तुती असताना प्रभू येशूच्या नावात सगळ्यांना पुन्हा सलाम करतो आणि आजचं जे थीम प्रियजन हो आम्हाला चर्च ऑफ नॉर्थ इंडियाद्वारे जे देण्यात आलेलं आहे की सत्य व प्रेम स्वरूप आत्मा ख्रिस्त मंडळीत कायम असेल असे येशूने अभिवचन दिले आहे। आणि प्रियजन हो आजच्या या तिन्ही चारी शास्त्रपाठांद्वारे आम्ही जे वाचन केलेलं आहे, आम्ही ऐकलेलं आहेत आणि त्याद्वारेच आम्हाला हे थीम त्याद्वारे देण्यात आलेलं आहे की सत्य जे आहे आणि ते सत्य व प्रेम स्वरूप जे आत्मा, देवाचा आत्मा आहे, तो आमच्या ख्रिस्त मंडळीमध्ये जी मंडळी देवाची वधू आणि त्या मंडळीमध्ये कायम असेल हा देवाचा आत्मा आणि असं हे अभिवचन आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं आहे आणि ते कधीच खोटं ठरता येणार नाही, ठरवता येणार नाही आणि त्याच आत्मिक जीवनामध्ये आम्ही निश्चित वावरणं, त्याच आत्मिक जीवनामध्ये आम्ही आमची वाटचाल करणं आणि त्यातूनच हे प्रभू येशू ख्रिस्ताचं अभिवचन आम्ही अंतिम जे काही कायम आमच्या मंडळीमधून राखणं ते विशेष आमच्या वाटचालीसाठी तितकंच महत्त्वपूर्ण आहे। आणि म्हणून आम्ही दोन भाग जे बघतो की एक आत्मिक जीवन आणि दुसरं एक शारीरिक जीवन, जे आमचं हे शरीर आहे आणि या शरीरामधून देवाचा आत्मा आम्हाला देवानं दिलेला आहे आणि तो आत्मा या शरीरामधून प्रवास करत आहे। हे जीवन आम्ही जगत असताना आमच्या या शरीरामधून, आमच्या वाटचालीमधून देवाचा आत्मा आमच्या बरोबर आहे आणि त्याद्वारेच आम्ही जे आमचं जीवन जगत आहोत। आणि मी म्हटलं की एकीकडं आत्मिक जीवन आहे आणि दुसरीकडं शारीरिक जीवन आहे आणि म्हणून
आत्मिक जे जीवन आहे ते शरीर शारीरिक जीवनावर वर्चस्व संपादन करणार आहे. आणि म्हणून कधीकधी शारीरिक जीवन जे शरीराचं जे जीवन आहे की शरीर म्हणतं हे मला हवं आहे, की चुकीच्या ज्या अनेक गोष्टी आहेत पापमय जीवन आहे आणि त्याकडे हे शारीरिक जीवन कधीकधी आम्हाला आत्मिक जीवनापासून दूर नेऊन आम्हाला स्वतःचा नाश करण्यासाठी आम्हाला हे शारीरिक जीवन कधीकधी जगिक अशा शारीरिक जीवनाद्वारे देवापासून वंचित करण्यासाठी ते आम्हाला नेत असतं. परंतु आत्मिक जे जीवन आहे ते आम्हाला या शारीरिक जीवनावर आम्हाला विजय प्राप्त करून जे काय आहे ते मिळवायचं आहे. आणि त्याद्वारेच आम्हाला प्रभूनं जो आत्मा दिलेला आहे आणि त्याच आत्मिक जीवनाद्वारेच आम्हाला आजचं जे पाठांद्वारे आम्ही वाचन केलेलं आहे आणि त्यातूनच आम्हाला विशेष त्यामध्ये आम्ही पाहत आहोत आणि बघणार आहोत. आणि त्याद्वारेच आजचं जे शुभवर्तमान किंवा शास्त्रपाठ आम्ही देवाला संतोष देण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे आणि येथे या महत्त्वाच्या वचनाद्वारेच आम्हाला योहानानं संत योहानानं या प्रश्नाचं उत्तर आम्हाला या ठिकाणी दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि देवाला आम्ही संतोष देण्यास आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञांकित असावं हे आम्हाला त्यातून आम्हाला हा सेवक सांगत आहे की त्याद्वारे आम्ही ख्रिस्ताच्या ज्या काही आज्ञा आहेत आणि त्या आज्ञा आम्ही पालन करणं आज्ञांकित असावं आणि म्हणजेच त्याच्यावर आम्ही प्रेम करावं. आणि त्याद्वारेच आम्हाला याच शुभवर्तमानातून किंवा आजच्या दिलेल्या शास्त्रपाठातून आम्हाला विशेष सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून विश्वास म्हणजे आज्ञापालन आणि त्या विश्वासाचं जे आज्ञेचं पालन आहे ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो आणि त्या आज्ञेचं पालन करतो तर त्याचं जे फळ आहे जसं एखाद्या वृक्षाला झाडाला एक विविध फळं येतात आणि त्याद्वारेच त्यातून आम्हाला आमचं जे हे जीवनरूपी शारीरिक दृष्ट्या जे आमचं जीवन आहे शरीर आहे आणि त्याद्वारे आम्ही जे विश्वासी आत्मिक जीवन जगून आम्ही ते आज्ञेचं पालन करतो आणि आज्ञा पालन करतो आणि या जीवनाला जे फळ येतं आणि ते म्हणजे प्रीती. आणि त्या प्रीतीचं फळ आमच्या या जीवनाला दिसणं हे तितकंच महत्त्वपूर्ण आहे. हाच आजच्या या विशेष थीमद्वारे किंवा आजच्या या पाठांद्वारे आम्हाला त्यातून जे प्रीतीबद्दल आम्हाला विशेष ही गोष्ट किंवा त्याद्वारे आम्हाला आज विशेष या पाठामधून सांगितलेला आहे. आणि त्यातूनच जो सत्य परमेश्वर प्रेमस्वरूप आत्मा देवाचा आत्मा आमच्या ख्रिस्त मंडळीमध्ये आहे. आमचं जर आत्मिक जीवनाद्वारे बाप्तिस्मा झालेला आहे, आम्ही आत्मिक जीवनाद्वारे नवीन झालेलो आहोत, आम्ही आत्मिक जीवनाद्वारे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही विश्वास ठेवून एक आमचं नवीकरण झालेलं आहे, तर आम्हाला हे प्रीतीचं फळ आमच्या ज्या जीवनाला आमच्या वाटचालीला आमच्या सर्व काही वागणुकीला आम्हाला हे फळ दिसून येईल. आणि त्याद्वारेच आम्ही विविध वचनामध्ये आम्ही बघतो त्यातूनच आजच्या ज्या काही मत्त्याच्या शुभवर्तमानामधून आम्ही एक शास्त्रभाग यावेळेस विशेष पाहूया. मत्त्याच्या शुभवर्तमानामधून तिसरा अध्याय जो आहे आणि 11 वचन आम्ही यावेळेस शेवटला जो त्यामधला भाग जो आहे तो आम्ही ऐकूया. मत्तय 3. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो असं आम्हाला या बाप्तिस्मा करणारा योहान आम्हाला सांगतो. आणि पुढे आम्ही बघतो तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आमचा पवित्र जो अग्नीने आणि तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने तो करणार आहे. आणि त्याद्वारेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ता चं जे जीवन आहे की आम्ही ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आम्ही विश्वासी होतो, आमचं नवीकरण होतं,
त्याद्वारे आम्ही एक नवीन बनतो, आमचा त्याद्वारे पवित्र आत्म्याद्वारे बाप्तिस्मा होतो आणि पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला विविध अशी दान आम्हाला त्यातून प्राप्त होतात आणि त्याद्वारे आमच्या या जीवनामध्येच जी काही फळं आम्हाला दिसून येतात. आणि म्हणून मी म्हटलं की ज्यावेळेस आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो आणि त्यानंतर त्याचं जे काही फळ आहे ते आम्हाला आमच्या या जीवनामधून दिसायला येतं आणि ते प्रीतीचं फळ आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून आम्हाला जर देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे, आमच्या जीवनामध्ये आहे, तर आम्हाला या प्रीतीबद्दल जे आजचं जे आम्हाला दिलेलं थीम आहे आणि त्याद्वारेच आम्हाला त्यातून जे सांगितलेलं आहे प्रीती आणि त्या प्रीतीची फळं आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाटचालीमध्ये दिसून येतील. आणि प्रीतीबद्दल तुम्हाला देखील बरीचशी वचनं माहीत असेल आणि त्यामधून आम्हाला पवित्र शास्त्रामधून देखील प्रीतीबद्दल बरेचसे वचनं पाहायला मिळतात. आणि आम्ही जर बघितलं यहोवाचं पहिलं पत्रच यामधूनच चौथा अध्याय आणि आठवं वचन आम्ही बघूया आमच्या आजच्या ज्या पाठामधून किंवा पत्रामधून. यहोवाचं पहिलं पत्र अध्याय 4 आणि 8 वचन आम्ही बघूया. जो प्रीती करीत नाही, जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, तो देवाला ओळखीत नाही. कारण देव प्रीती आहे, कारण देव प्रीती आहे. आणि म्हणून देवाचा जो स्वभाव आहे आणि देवाचं जे काही गुणधर्म किंवा देवाबद्दल आम्हाला पाहिलं तर देव प्रीती आहे. आमच्या संडे स्कूलपासूनच आहे ना आम्ही आमच्या लेकरांना शिकवतो किंवा आम्ही ही छोटीशी एक लहान आज्ञा आमच्या कुटुंबामध्ये देखील कोणी आलं तर आम्ही लगेच त्या लेकरांना शिकवलेली आज्ञा आम्ही त्यांना सांगतो. बाळा म्हणून दाखवू पालकसाहेबांना, लवकर म्हण. आणि मग ते लेकरू छोटीशी आज्ञा म्हणतो देव प्रीती आहे ना. आणि म्हणून देवाचा हा स्वभाव गुणधर्म हा प्रीतिमय आहे की आमचा देव हा प्रीतीनं भरलेला आहे. एवढंच काय तर आमचं जे सुवर्ण वचन आहे की यहान 3:16 यामधून आम्ही बघतो की काय हो ते सुवर्ण वचन हे ना देवानं कशी प्रीती केलेली आहे त्यामधून आम्हाला पाहायला मिळते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि हे जो पुत्र त्याने स्वतःला राखून न ठेवता संपूर्ण जगाला आम्हाला तो पुत्र दिलेला आहे. ही अशी आमच्या देवानं प्रीती केलेली आहे. आणि तोच प्रीतीपूर्ण असा देव की ज्या देवानं आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला देऊन आपला एकुलता एक पुत्र देऊन आम्हाला त्याद्वारेच एक प्रीतीमध्ये आम्हाला जीवन दिलेलं आहे. आणि तेच प्रीतीचे फळ की आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आम्ही प्रेम स्वरूप जो आत्मा आम्हाला दिलेला आहे त्या आत्म्यामध्ये राहून आम्ही रोज आमच्या मंडळीमधून आमच्या कुटुंबामधून आमच्या वाटचालीमधून आम्ही वाटचाल करणं तेच आमचं जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हे जीवन आहे. आणि त्याद्वारेच आज आम्ही जर बघितलं पवित्र शास्त्रामधून की प्रीतीबद्दलची जी काही व्याख्या संत पावलानं पहिले करंथीकराच्या पत्रामधून जो 13 अध्याय आहे आणि त्या 13 अध्यायामध्ये आम्हाला प्रीतीबद्दल विशेष जे काही खुलासा त्यामधून आम्हाला संत पावलानं केलेला आहे. तुम्ही वाचलेला आहे हा शास्त्रपाठ आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे. परंतु त्यामधून पुन्हा एक त्याद्वारे एक या संदेशामधून तुम्हाला सांगावंसं वाटतं. आणि म्हणून पहिले करंथीकराच्या पत्रामधून 13 अध्याय त्यामध्ये आम्हाला संत पावलानं प्रीतीबद्दल जे काही आम्हाला व्याख्या किंवा जो खुलासा यामधून आम्हाला विशेषरित्या सांगितलेला आहे की प्रीती हे सर्वोत्कृष्ट दान होय. प्रीती जी आहे हे सर्वोत्कृष्ट सर्वात म्हणजे विशेष असं दान असं त्याद्वारे आम्हाला या पत्रामधून किंवा या शास्त्रपाठामधून आम्हाला पाहायला मिळते. आणि जर आमच्यामध्ये आम्ही भरपूर काही जगामध्ये आम्ही कमवलो, भरपूर काही आम्ही आमचं नाव उंचावलं, परंतु जर आमच्या जीवनामध्ये जर ही प्रीती नसली तर आमच्या जीवनाला काहीही अर्थ उरत नाही. वाजणारी थाळी असं त्याला संबोधलेलं आहे. आणि म्हणून मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. आणि म्हणून प्रियजन हो आम्हाला आजच्या या पाठांमधून आम्हाला जो बोध दिलेला आहे की आम्हाला जर आत्मिक जीवन त्यामधून आम्हाला वाटचाल करायची आहे, आत्मिक जीवन आम्हाला जगायचं आहे, आम्हाला शारीरिक जीवनावर आत्मिक जीवनाद्वारे वर्चस्व मिळवायचं आहे आणि त्याचद्वारे एक प्रीतिमय अशी फळं किंवा प्रीतीद्वारे आमच्या जीवनाला जी फळं
ही आज या जगाला आमच्या बांधवांना आमच्या शेजाऱ्यांना दिसणं हे तितकंच महत्त्वपूर्ण विशेष बाब आहे आणि त्याद्वारेच आजच्या या पाठांमधून आम्हाला जे स्तोत्राचं वाचन देखील आम्ही केलेलं आहे ऐकलेलं आहे आणि त्या स्तोत्रामधून देखील आम्हाला एक विशेष जे काही परमेश्वरानं तो सर्व काही निर्माण केलेलं आहे आणि त्याच्या अधीन आणि त्याच्या स्वाधीन सर्व काही आहे आणि अखिल ही जी निर्मिती आहे आणि त्या सर्व अखिल निर्मितीद्वारे आम्हाला या स्तोत्रातून पाहायला मिळतं की ती उपकार स्तुती करण्याद्वारे आम्हाला त्यातून या स्तोत्रामधून आम्हाला वाचायला मिळतात की परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा आणि आकाशावरील आकाशांनो, आकाशावरील जलांनो त्याचे स्तवन करा. सर्व काही जे जे निर्मिती आहे आणि पृथ्वीवरील सर्व काही मोठमोठे जलचर आहे, जलाशय आहे, अग्नी आहे, गारा आहे, हिम आहे, दुःख आहे आणि सर्व वनपशु आहे आणि या सर्वांद्वारे जी काही त्या निर्मितीद्वारे आम्ही या स्तोत्रामधून बघत आहोत की त्या परमेश्वराची स्तुती त्याद्वारे आम्हाला पाहायला मिळत आहे आणि त्याद्वारेच आम्हाला सर्व काही वनपशु, सर्व ग्रामपशु, सरपटणारे प्राणी व उडणारे पक्षी, पृथ्वीवरील राजे व सर्व प्रजा, अधिपती, पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश, कुमार कुमारी, वृद्ध व तरुण ही सगळी परमेश्वराचे नावाचे स्तवन करोत. आज ज्या कठीण परिस्थितीमधून आम्ही वावरत आहोत आणि आज आम्हाला याच ज्या कठीण परिस्थितीमध्ये आज आम्हाला हीच गोष्ट करायची आहे की आत्मिक जीवनाद्वारे आम्ही प्रीतिमय जीवनाद्वारेच आम्ही परमेश्वराची स्तुती करणं आजच्या काळामधून विशेष गरजेचं उचित आहे आणि त्याद्वारेच आमचा परमेश्वर जो सर्व काय निर्माण करता या जगाला ज्याने निर्माण केलेला आहे, विश्व निर्माण केलेलं आहे आणि त्या निसर्गामधून जे सर्व काय निर्माण केलेलं आहे ते सर्व काय त्याच्या शब्दामध्ये आहे आणि त्याद्वारेच आम्ही पवित्र शास्त्रामधून देखील बघतो की प्रभू येशून हे ना वादळ देखील शांत केलेलं आहे आणि त्या अनेक असे आजार जे आमच्या पवित्र शास्त्रामधून आम्ही बघतो की अनेक अनेक पीडित असलेले आमचे बांधव त्यांना त्यानं क्षणात बरं केलेलं आहे आणि 38 वर्षाचे दुखणे करे देखील क्षणात बरे झालेले आहेत आणि त्याद्वारेच आमचा परमेश्वर हा सर्व समर्थ, सर्व व्यापी, सर्व ज्ञानी आणि सर्व श्रेष्ठ असा देव आहे की त्याच्या अधीन आणि त्याच्या स्वाधीन सर्व काही आहे आणि म्हणून वादळ येतं परंतु प्रभू ते शांत करणारा आहे. आजार येतो पण बरं करणारा प्रभू आहे, सर्व समर्थ प्रभू आहे. अडखळण येतं पण प्रभू दूर करणारा आहे. तसंच करुणा देखील जो आलेला आहे आणि या करुणाला देखील दूर करणारा, करुणाला सर्व काही नष्ट करणारा आमचा परमेश्वर तितकाच समर्थ आहे. परंतु आम्हा प्रत्येकांना आज प्रीतिमय जीवनामध्ये एक पश्चातापी अंतकरणाद्वारे आम्ही त्या प्रभूजवळ येऊन एक आमच्या जीवनाला ही जी प्रीतीची फळं आत्मिकरित्या दिसणं हे गरजेचं आहे आणि तेच जे काही आमच्या आम्हाला जो पवित्र आत्मा दिलेला आहे आणि त्याच पवित्र आत्म्याद्वारे आमच्या मंडळीमधून, आमच्या सर्व कुटुंबामधून हे जे काही अभिवचन प्रभूनं आमच्याद्वारे दिलेलं आहे आणि ते अभिवचन त्याद्वारेच आमची ही फळं जगाला दिसणं हे आमच्या आजच्या काळासाठी किंवा आजच्या जीवनासाठी तितकंच महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून प्रियजन हो, आजच्या या शास्त्रपाठातून जे यवनाचं शुभवर्तमानामधून आम्ही बघितलेलं आहे, यवनाचा जो भाग की 14 अध्याय आणि त्यामधून 21 वचन की त्यामधून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. आणि म्हणून ही आज्ञा प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला दिलेल्या आहेत. जर आम्ही ही आज्ञा पाळतो तर आम्ही प्रभूवर प्रीती करतो आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता देखील पिता प्रीती करील, मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्यांना प्रगट होईल. प्रभू येशू ख्रिस्तानं हे वचन दिलेलं आहे, जो माझ्या आज्ञा पाळतो आणि त्याद्वारेच माझा पिता देखील त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही जे काही आहे स्वतः आम्ही त्याला प्रगट होईल, मी त्याला प्रीती करीन व स्वतः त्याला प्रगट होईल आणि
त्यातून आम्हाला आज या पवित्र वचनातून 23 वचनामधून आम्ही बघतो की येशूने त्याला उत्तर दिले की ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल आणि माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्मा देव आमच्याबरोबर वस्ती करणार हो, आमच्या कुटुंबामध्ये वस्ती करणार, आमच्या वाटचालीमध्ये ते सदैव आमच्याबरोबर राहणार आणि त्याद्वारेच आम्हाला सर्व परिस्थितीमधून, त्या सर्व कठीण परिस्थितीमधून आम्हाला सर्व काही सुरक्षित आम्हाला नेऊन ते आमचं सर्व सहाय्य करणारे आमचा सर्वसमर्थ देव आहे. आणि त्यातूनच आम्हाला शेवटल्या भागामधून ज्या 26 वचनापासून आम्ही बघतो की पिता माझ्या नावाने ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. आणि पवित्र आत्मा आम्हाला प्रत्येकांना प्रभूने दिलेला आहे आणि त्याद्वारेच आम्ही आत्मिक जीवनामध्ये आम्ही वाटचाल करून आत्मिक जीवनामध्ये आम्ही अधिक वाढावं आणि शारीरिक जे जीवन आहे, जगिक जे जीवन आहे, की बऱ्याचशा ज्या कधी कधी शारीरिक जीवन आम्हाला नाशाकडं नेणारं असं जीवन असतं आणि जे आत्मिक जीवनापासून आम्हाला ते कमी करण्यासाठी जगिक गोष्टीमध्ये आम्हाला ते कधी कधी गुरफटून टाकतं आणि त्यास ज्या वाईट गोष्टी आहेत, जी पापमय मलिनता आहे, त्यावर आम्ही विजय मिळवून आम्ही आत्मिक जीवनाद्वारे आमचं जीवन जगणं हे आज आमच्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे. आणि प्रेषितांच्या कृत्यामधून आम्ही जे पेत्राचं आत्मसमर्थन की जे काही आम्हाला या पत्रामधून आम्ही आमच्या अक्कानी वाचन केलेलं आहे आणि त्यामधून हा शास्त्रपाठ आम्हाला दिलेला आहे, तुम्ही शांत रीतीने त्याचं देखील तुम्ही वाचन करा आणि त्याद्वारेच आम्हाला देखील जे काय प्रभूनं निर्माण केलेलं आहे आणि आत्मिक जीवनामधून आम्हाला जे काही आम्हाला शुद्धता त्यामधून प्राप्त करून दिलेलं आहे. आणि म्हणून जगिक जीवनामधून आम्ही कधीकधी जे शारीरिक जीवन असतं आणि त्यामधून आम्हाला कधीकधी आम्ही बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या ठरवतो, परंतु जे देवान आमच्यासाठी निर्माण केलेलं आहे आणि त्याद्वारेच आम्ही त्यातून आत्मिक जीवनाद्वारे जीवन जगणं हे महत्त्वपूर्ण आहे. आणि त्या या शास्त्रपाठातून आम्ही पुढं 12 वचन बघतो की तेव्हा आत्म्याने मला सांगितले की काही संशय न धरता त्याच्याबरोबर जा. आणि ही जी काही या ठिकाणी शास्त्रपाठामध्ये ज्या गोष्टी आम्हाला यातून पाहायला मिळत आहे आणि म्हणून आम्हाला जो आत्मा आहे तो सर्व काही आम्हाला सर्व काही शिकवेल आणि त्याद्वारेच आम्हाला जे काय आम्ही कधीकधी जगिक गोष्टीमधून आम्ही आत्मिकदृष्ट्या कधीकधी वंचित होतो आणि दूर जातो, परंतु पवित्र देवाच्या आत्म्याद्वारे आम्हाला सर्व काय शुद्धता प्राप्त करून देणारा आमचा देव सर्वसमर्थ आहे. आणि त्याद्वारेच आजचं पत्र देखील आम्हाला जे योहानाचं पहिलं पत्र आहे आणि त्यामधून जो भाग आम्ही वाचन केलेला आहे आणि त्यामधूनच आम्हाला आजच्या या पाठामधून जो प्रीतीबद्दलचा भाग आम्हाला सांगितलेला आहे. आणि योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय जो आम्ही ऐकलेला आहे आणि त्यामधूनच आम्हाला प्रीतीबद्दल जे काही या पत्रामधून संत योहानानं आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याच प्रीतिमय अशा जीवनामधून आम्ही देखील वाटचाल करणं हे तितकंच महत्त्वपूर्ण आहे की त्याची आज्ञा ही आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी. आणि त्याद्वारेच आम्ही एकमेकांवर प्रीती करणं हेच आम्हाला आज या पाठामधून विशेष सांगितलेलं आहे. आणि त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठाई राहतो व तो त्या माणसाच्या ठाई राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई राहतो. आणि म्हणून आज आम्हाला जे आज या थीमद्वारे देवानं आम्हाला जे सांगितलेलं आहे की सत्य व प्रेम स्वरूप आत्मा ख्रिस्त मंडळीत कायम असेल असे येशूने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. आणि त्याद्वारेच आम्ही जर त्याच्या आज्ञा पाळतो तर त्याच्या ठाई राहतो आणि ख्रिस्त आमच्या ठाई राहतो व हे आम्हाला त्यातून समजतं. आणि पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला त्याद्वारे समजते की पवित्र आत्मा हा ख्रिस्ताचा आत्मा आहे आणि जर पवित्र आत्मा आम्हा बरोबर आहे, आमच्या ठाई असेल, तर ख्रिस्तही आमच्या ठाई राहतो आणि त्याद्वारेच आम्हाला त्या आत्मिक जीवनाद्वारे सर्व काही चालवणारा तो देव आहे. आणि त्याद्वारेच आज आम्हाला
जी कठिन परिस्थितीमधून आम्ही वाटचाल करीत असताना सध्या कठिन अशी परिस्थिती सर्व काही अनेक आम्हाला ऐकून बातम्या वाईट वाटतं आणि त्याद्वारेच आम्हाला दुःख देखील होतं, परंतु या सर्व दुःखामधून आम्हाला सांत्वन करणारा आमचा सांत्वनदाता देव तितकाच समर्थ आहे आणि त्यासाठीच आम्ही आमच्या प्रीतीद्वारेच प्रार्थनामय जीवनाद्वारेच जे काही आज्ञांचं पालन करून आम्ही त्याद्वारे आम्ही एकमेकांसाठी जे काही करता येईल ते आम्ही आजच्या परिस्थितीमधून करणं हे विशेष गरजेचं आहे. मान्य आहे की कधीकधी नाजूक परिस्थिती आहे आणि विविध आज्ञा आम्हाला शासनांचं पालन देखील त्यामधून करणं असतं, परंतु त्यामधून आम्ही प्रार्थनेद्वारे विविध ज्या काही माध्यमाद्वारे आम्हाला बरेचसे माध्यम आहेत आणि त्या माध्यमाद्वारे आम्ही जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करणं आज विशेष गरजेचं आहे आणि ते जर आम्ही करतो तर त्याद्वारेच तो आशीर्वाद आम्हाला देखील आमच्या जीवनासाठी किंवा आमच्या पुढील भावी पिढीसाठी प्रभू आम्हाला प्राप्त करून दिल्याशिवाय राहत नाही आणि त्याद्वारेच आज आम्हाला जी प्रीती प्रभूने दिलेली आहे संपूर्ण जगावर त्याने आमच्यावर प्रीती केलेली आहे आणि त्या प्रीतीद्वारेच आम्ही देखील आमची वाटचाल करूया. एक आम्ही कधीकधी आम्हाला बरेचसे उदाहरणं आम्हाला पाहायला मिळतात आणि आम्ही कधीकधी एक स्वार्थी प्रीती करत असतो आणि स्वार्थी प्रीती की आम्हाला जर कधीकधी काही व्यक्तीकडून किंवा काही कुटुंबाकडून काही हवं असतं आणि त्यावेळेस आम्ही ती स्वार्थी प्रीती करत असतो. मी कदाचित हे उदाहरण तुम्हाला सांगितलं असेल, पुन्हा सांगावंसं वाटतं की एक राजा होता खेकडे. खेकडे आपल्या सर्वांना माहीत आहे ना, आणि खेकड्यांचा राजा होता आणि त्याला एक मुलगी देखील होती आणि मग त्या राजानं एकदा सर्व खेकड्यांना आदेश दिला की माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे आणि मग मुलीचं लग्न करायचं आहे आणि मग अमुक अमुक दिवशी सर्व खेकड्यांनी दरबारामध्ये यायचं आणि ज्या आमच्या समोरून प्रत्येकाने चालत चालत जायचं आणि मग जी मुलगी ज्याला पसंत करेल त्या खेकड्याबरोबर मी तिचा विवाह करून देईन. आणि मग तो ठरलेला दिवस ती वेळ आली आणि मग त्या दरबारामध्ये सर्व खेकडे आले आणि सगळ्यांना हाच प्रश्न होता की आता राजाच्या मुलीबरोबर कोणत्या खेकड्याचं लग्न होईल आणि मग कोणाला ती पसंत करते. आणि मग समोर दरबार भरला आणि राजा आणि ती मुलगी त्यासमोर ते बसले आणि मग ते बसल्यानंतर आदेश दिला गेला आणि मग प्रत्येक एक एक खेकडा त्यांच्या समोरून चालू चालत चालत जाऊ लागला आणि मग प्रत्येक खेकडा त्यासमोरून चालत चालत गेला आणि शेवटी फक्त एकच खेकडा उरला. आणि मग एकच खेकडा उरल्यानंतर त्या खेकड्याला एक प्रश्न पडला की आता मला राणीनं किंवा या कन्येनं पसंत केलं पाहिजे म्हणून त्याला त्याने काहीतरी विचार केला आणि त्यामधून त्याने तो विचार केला आणि मग त्या समोरून तो आल्यानंतर त्यानं जे चाललेलं आहे तर तो सरळ असा चालत गेला, खेकडा सरळ असा चालत गेला. आणि मग या मुलीनं बघितलं की हा खेकडा काही त्याच्यामध्ये नवीन असं त्याला तिला पाहायला दिसलं आणि तो सरळ चालत गेला. आणि मग त्या राजाला पित्याला त्या मुलीने सांगितलं की हा खेकडा किंवा याबरोबर मला लग्न करायचं आहे, आम्हाला पसंत आहे, कारण त्या खेकड्यामधून काहीतरी नवीन गोष्ट तिला पाहायला मिळाली. आणि मग राजानं त्या खेकड्याबरोबर तिचा विवाह लावून दिला आणि विवाह झाल्यानंतर तो जो खेकडा होता तो आपल्याला माहीत आहे की खेकडे कसे वाकडे 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 चालतात आणि मग विवाह झाल्यानंतर जो वाकडा तो पुन्हा खेकडा वाकडा चालू लागला. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य की आम्हाला कधी कधी काही हवं असतं किंवा त्या स्वार्थाद्वारे आम्ही खोटी प्रीती करतो, खोटी प्रीती त्या ठिकाणी आम्ही दाखवतो आणि असं एवढं काय आम्ही त्यामधून आमच्या जीवनामध्ये अवसान आणतो की आम्हाला समोरच्या व्यक्ती देखील कधीकधी त्याला बाळून जातो आणि त्यातून आम्ही ती खोटी प्रीती त्या ठिकाणी दर्शवतो आणि त्यामधून त्याला देखील फसवतो आणि तोच प्रकार
या खेकड्याने केलेला आहे आणि म्हणून आम्हाला ही खोटी प्रीती आजच्या या काळामधून न करता एक देवानं जी आम्हाला प्रीती दिलेली आहे प्रभू येशू ख्रिस्तान आमच्यावर जी प्रीती केलेली आहे आणि त्या कठीण परिस्थितीमधून देखील प्रभू येशू ख्रिस्तान आम्हाला प्रीती दाखवून दिलेली आहे की वधस्तंभावर असत्या त्या कठीण परिस्थितीमधून देखील त्यानं जो शब्द उच्चारला आणि आपल्या पुत्राला जे काय सांगितलं आणि आपल्या मातेला जे सांगितलं की हा पहा तुझा पुत्र आणि मातेला सांगितलं की ही पहा पुत्राला सांगितलं की ही पहा तुझी माता ही प्रीती त्यानं या कॅल्वरीवरून देखील आमच्यावर अंतिम क्षणाद्वारे आम्हाला त्यानं दिलेली आहे तर आज ही प्रीती आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला बाळगायची आहे आणि एक आत्मिक जीवन जगून आम्ही शेवटपर्यंत एक प्रीतिमय असं जीवनातून आमची फळं या जगाला दर्शवणं हेच आमचं खरं ख्रिस्ती जीवन आहे आजच्या जगाद्वारे आणि म्हणून आजच्या या थीमद्वारे आम्ही हे समजून घेत असताना आज ज्या प्रभूनं आमच्यासाठी हे अभिवचन दिलेलं आहे आणि त्याच अभिवचनाद्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये वाटचाल करूया आणि त्या प्रभूला आमच्या जीवनामध्ये घेऊन रोज आणि रोज पवित्र आत्म्याद्वारे वाटचाल करत असताना त्याला आम्ही घेऊन चालूया की त्याने जे अभिवचन आमच्यासाठी दिलं आमच्याद्वारे दिलेलं आहे आणि ते अभिवचन शेवटपर्यंत आम्ही खरं आणि खरंच आम्ही टिकून ठेवूया देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव सहाय्य करो आणि तुमचं मार्गदर्शन करो यावेळेस एक छोटीशी साक्ष आहे कठीण अशा समयामधून अनेक कुटुंब अनेक सेवक सेविका वाटचाल करीत आहे आणि प्रभू प्रत्येकांना सांभाळत आहे आणि ही त्याची प्रभूची कृपा आम्हा प्रत्येकांवर आहे छोटी साक्ष आहे सौ मनीषा ताई पटेल यावेळेस ही साक्ष या भक्तीद्वारे आपल्या कुटुंबाद्वारे कुटुंबामधून देत आहेत आणि ती साक्ष आपण यावेळेस ऐकूया प्रेज दी लॉर्ड सर्वांना ख्रिस्तात सलाम आणि आज मी आपल्या समोर माझी साक्ष द्यायला उभी आहे आणि ती साक्ष देण्याची संधी मला पाळकसाहेबांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते त्याचप्रमाणे आपले ऑनलाईन सर्व्हिस देणारे मांडलिक परिवार तिडके परिवार आणि विशेष करून प्रशांत भाऊ यांचे मी विशेष करून असे आभार मानते माझी साक्ष अशी आहे की मागच्या आठवड्यामध्ये 27 तारखेला मी आंघोळ केली आणि डोक्यावरून आंघोळ केली आणि केस ओले होते म्हणून मी केस सोडून फॅनखाली खुर्चीवर बसले होते आणि मोबाईलमध्ये माझे मेसेजेस पोस्ट करत होते मग सकाळचे गुड मॉर्निंग मेसेजेस आणि आपले देवबाबाचे मेसेजेस मी पोस्ट करत होते तेवढ्यात मला की नाही माझ्या डाव्या बाजूला इथे कानाच्या खाली असं काहीतरी ओढल्यासारखं केस ओढल्यासारखं किंवा वळवळ झाल्यासारखं वाटलं म्हणून मी सहज माझा हात असा इथे घातला असं केसांमध्ये तर मला असं झुरळाचे पाय कसे असतात ना तसं काहीतरी थोडंसं टोचल्यासारखं वाटलं तर मला असं वाटलं बापरे झुरळ आहे का म्हणून मी पटकन उठून आरशामध्ये बघायला गेले आरशामध्ये असं पाहिलं तर मला माझ्या मानेवर किंवा केसांमध्ये काहीच नाही दिसलं तर मला वाटलं माझा भास झाला असेल किंवा ह्या मंगळसूत्रामध्ये एखादं चेन ओढले गेलं असेल म्हणून मला असं वाटलं म्हणून मी दुर्लक्ष केलं आणि पुन्हा जाऊन खुर्चीवर बसले ना माझे मेसेज मी परत पोस्ट करत बसले तर जवळजवळ 5 ते 7 मिनिटं मी माझे मेसेजेस पोस्ट करत बसले आणि नंतर म्हटलं चला ड्युटीला जायला तयार उशीर होत आहे तयार होऊया म्हणून मी उठले आणि केस बांधले म्हणजे वर आमाडा बांधा ड्युटीला जायचं होतं म्हणून आणि कंगळमधल्या गुंतावळं जी अशी ती घेतली अशी आणि डस्टबिनमध्ये फेकायला गेले तर तुम्हाला सांगते माझ्या प्रियांनो डस्टबिनमध्ये मी अशी फेकायला गेले आणि माझ्या अशा ह्या बाहीवरून आणि कोपरापासनं तर ह्या अशा हातावरून एवढी मोठी गोम बोटा एवढी जाड आणि बोटा एवढीच लांब गोम अशी तरतरत माझ्या हातावरून अशी खाली येत होती एवढी मी घाबरले आणि मला एक क्षण असं वाटलं की मी ह्या हाताने तिला अशी झटकन झटकून देईल पण त्या क्षणाला परमेश्वराने माझ्या मनात ते विचार घातले की समजा मी हाताने ती झटकली तर ती कदाचित माझ्या हाताला चिरडले जाईल किंवा तिचे पाय म्हणतात ना अंगामध्ये शिरतात वगैरे तसं काय होईल म्हणून मी काहीच नाही केलं फक्त माझा असा हा जोरात झटकला आणि ती खाली पडली मग मी तिला पायाखाली तुडवली आणि ती मरण पावली पण नंतर मी विचार केला की ती गोम इथं जेव्हा मी हात घातला माझ्या केसांमध्ये मला काहीतरी झुरळासारखं लागलं म्हणजे ती गोम होती आणि ती गोम इथे होती इकडच्या बटावर होती तर परमेश्वराचे मी उपकार ह्याच्यासाठी मानते की समजा ती गोम माझ्या कानात गेली असती तर परमेश्वरा आज तुम्ही विचार केला की आज माझ्यावर काय प्रसंग उदरला असता आणि विशेष म्हणजे मी त्यावेळेस घरामध्ये एकटी होते ती गोम जर माझ्या कानामध्ये शिरली असती तर ती तर बाहेर आलीच नसती
कदाचित माझा जीवही गेला असता, किंवा कानात नशेल तर ती मानेवर जरी रेंगाळली असती तिनं तिथे तिचे पाय शिरवले असते, ते पण एक डेंजर बाब होती. परत दुसरी गोष्ट, ती गाऊनच्या हातावरून अशी माझ्या ह्या हातावर आली, समजा ती इथे आली नसती किंवा गाऊनमध्ये शिरली असती तर आज माझ्यावर खूप वाईट प्रसंग आला असता. त्या गोमीमुळे तुम्हाला सर्वांना माहिती असेल की गोम अंगावर चढली किंवा तिचे पाय आपल्या शरीरामध्ये कुठे शिरले ते किती पॉयझनस असतात, त्याच्यामध्ये पण वेमन असतं आणि ते पण खूप पॉयझनस असतं. पण परमेश्वराच्या कृपेने तुम्ही विचार करा, जेव्हा ती माझ्या हाताला लागली त्याच्यानंतर 5 ते 7 मिनिटंसुद्धा मी मोबाईल घेऊन माझे मेसेजेस पोस्ट करत राहिले, पण तिनं माझ्या कुठंच इजा केली नाही किंवा ती माझ्या केसांमध्ये आंबाड्यासोबत बांधलीसुद्धा गेली नाही. ती जर माझ्या आंबाड्यामध्ये बांधली गेली असती आणि मी तशीच ड्युटीला गेले असते, कदाचित ती माझ्या डोक्यातसुद्धा मला चावू शकत होती. पण परमेश्वराचे मी एवढे आभार मानते, जेवढे आभार मी मानेल तेवढे कमीच आहेत, की त्या गोमेने मला काहीही न करता माझ्या डोक्यामध्ये, माझ्या कानामध्ये, माझ्या मानेवर किंवा माझ्या हाताला कुठेच इजा न करता ती सरळ 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 खाली उतरली. हे केवळ तिला परमेश्वराने दिलेली आज्ञा होती ही, की हे माझं लेकरू आहे, हिला तू इजा करू नको. त्याच्यामुळे मी परमेश्वराची उपकार मानते आणि तो माझी जी काळजी घेतो, माझ्यावर त्याची जी कृपावृष्टी आहे, त्याबद्दल मी परमेश्वराचे शतशः धन्यवाद मानते. आणि पुन्हा एक वार पाळक साहेबांचे आणि ऑनलाईन सर्व्हिस देणाऱ्या माझ्या मांडलिक परिवार आणि तिळके परिवार आणि विशेष करून प्रशांत दादाचे मी खूप 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 आभार मानते. धन्यवाद. थँक्यू अक्का सुंदरशा साक्षीबद्दल. पुढे सर्व काही सेवेद्वारे, जीवनाद्वारे प्रभू तुमचं सहाय्य करो आणि तुम्हाला सदैव पवित्र आत्म्याद्वारे, आरोग्यदाय जीवनाद्वारे तो आशीर्वादित ठेवो. आपण आपले दाणे आग्रहाने सद्भावाने प्रभूला सादर करूया. आणि यावेळेस मला खात्री आहे की आपापल्या कुटुंबामधून आपण या भक्तीमध्ये सहभागी झालेलो आहात आणि जे काही आपलं अर्पण आहे, जे काही आपला दशांश आहे किंवा जे काही तुमचं स्वनाकार आहे ते आपण या प्रसंगी या भक्तीद्वारे समर्पित करणार आहोत. आपण कराल ही माझी खात्री आहे. आपल्याजवळ जे डबे असतील त्या डब्यामध्ये देखील, स्वनाकारच्या डब्यामध्ये देखील या भक्तीचं हे दान आपण त्या डब्यामध्ये टाकू शकता आणि नंतर आम्हाला किंवा पाळक साहेबांना, मला किंवा आपले सन्माननीय खजिनदार जो आपल्या स्क्रीनवर आपण बघत आहात आणि त्यांच्या फोनद्वारे फोन करून देखील आपण आपलं जे काही देणं आहे ते आपण देऊ शकता, किंवा ऑनलाईन माध्यमातून जो क्यू आर कोड आहे आपल्या स्क्रीनवर दुसऱ्या बाजूला दिसत आहे आणि त्या ऑनलाईनद्वारे देखील आपण देऊ शकता आणि त्याद्वारे आपण हे जे काही देणं आहे ते आपण द्यावं ही प्रत्येकांना विनंती आहे. आणि यावेळेस आपल्या चर्चचे सभासद सन्माननीय मनीषदादा मंडलिक हे यावेळेस एक गीत सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपल्या कुटुंबामधूनच ते हे गीत सादर करीत आहे आणि त्याद्वारे आपण हे अर्पण यावेळेस या भंडारामध्ये परमेश्वराच्या गौरवासाठी आपण अर्पण करणार आहोत. तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए सभी. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए सभी. हम गाए हो सेना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा, तू है प्रभु हमारा.
थैंक यू मनीष दादा सुंदरशा गीताबद्दल, देवबाप तुमच्या सर्व सेवेबद्दल आपल्या कुटुंबाला देखील अधिक आशीर्वादित करो ही प्रभुचरणी मी प्रार्थना करतो। या सप्ताहामधून गेल्या काही दिवसांमधून जे काही भक्तगणांनी जे देणं दिलेलं आहे आणि स्क्रीनवर आपण बघत आहात की आपल्या मंडळीचे जे क्वायर लीडर सन्माननीय मिस्टर विजयराव श्रीसुंदर आणि त्याद्वारेच ज्या त्यांच्या पत्नी आहेत सौ मीना कुमारी विजय श्रीसुंदर आणि त्यांनी जो काही दशांश आहे तो दशांश आपल्या भंडारामध्ये पवित्र भंडारामध्ये आपण त्यांनी अर्पण केलेला आहे आणि सौ मीना कुमारी विजय श्रीसुंदर यांनी 3,400 रुपये जो काही दशांश त्यांचा दिला आहे त्याचप्रमाणे सन्माननीय विजय श्रीसुंदर यांनी 2,100 त्यांनी आपला दशांश यावेळेस देवाच्या देवकार्यासाठी समर्पित केलेला आहे। मी त्याचप्रमाणे आशाबाई तांदळे पडेगाव या सेविकेने देखील त्यांचा जो दशांश आहे 3,000 रुपये त्यांनी देवकार्यासाठी समर्पित केलेला आहे। याही सेविकेचा मी आभार मानतो आणि ज्या ज्या सभासदांनी जे जे ऑनलाईन जे काही देणं आहे किंवा जे जे उपकारस्तुती दशांश जी काही दानं दिलेली आहेत त्या सर्व सभासदांचे मी विशेष मनपूर्वक क्राइस्ट चर्च प्रिस्ट या नात्याने आभार मानतो आणि मी विशेष तुमच्यासाठी हीच प्रार्थना करतो की परमेश्वर तुम्हा सर्वांना विशेष असा आशीर्वाद देव कारण या कठीण परिस्थितीमधून देखील आपण सढळ हाताने उदार हस्ते संतोषानं आपलं अर्पण जे काही देणं दिलेलं आहे निश्चित प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या सर्व पुढील वाटचालीद्वारे तो तुम्हाला सहाय्य करेल। आपण प्रार्थना करूया। सर्व समर्थ कृपाळू दयाळू स्वर्गीय जिवंत देव बापा पुन्हा आम्ही तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो तुला गौरव देतो आजच्या या प्रभुवारद्वारे की प्रभो या प्रभुवारद्वारे तू आम्हाला तुझ्या गोड सहभागितेमध्ये या ऑनलाईन माध्यमाद्वारे सहभागी केलंस प्रभो आम्ही तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो आणि प्रभो आज पुन्हा या मध्यस्थीच्या प्रार्थनेद्वारे आम्ही तुझ्याजवळ नतमस्त होतो कारण तू सर्व समर्थ असा आमचा देव आहे आणि सर्व काही तुला परमेश्वरा काही अशक्य नाही अशक्य शक्य करून देणारा तू आमचा जिवंत देव आहेस आणि सर्व निसर्ग देखील प्रभो तुझ्या शब्दामध्ये आहे तुझ्या अधीन आहे तुझ्या स्वाधीन आहे प्रभो आणि त्याद्वारेच आज आम्ही या कठीण अशा परिस्थितीमधून आम्ही ही तुझं विशेष प्रार्थना करीत आहोत की अनेक कुटुंब अनेक भक्तगण प्रभो वाटचाल करीत आहे कठीण परिस्थितीमधून अनेक कुटुंबामधून अनेक भक्तगण आजारी आहेत करोना या व्हायरसद्वारे आणि प्रभो अनेकांचं जीवन देखील कौटुंबिक जीवन विस्कळीत झालेलं आहे अशा सर्वांसाठी आम्ही यावेळेस तुझ्याजवळ विशेष आग्रहाची प्रार्थना करतो प्रभो की सर्वांना तुझ्या पवित्र सामर्थ्यवान हातानं तू आत्मिक जीवनाद्वारे स्पर्श कर आणि या कठीण परिस्थितीमधून प्रभो प्रत्येकांना तुझ्या आरोग्यदायी जीवनाद्वारे वा परमेश्वरा तू सहाय्य करून तू त्यांना आशीर्वादयुक्त कर आणि यासाठी प्रभो जे अनेक असे सेवकगण आहे त्यांच्यासाठी विशेष आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशाचे सन्माननीय राष्ट्रपती आहेत सन्माननीय पंतप्रधान आहेत सन्माननीय राज्यपाल आहेत आमच्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत आणि सन्माननीय आरोग्य मंत्री आहेत सर्व सरकार प्रभो सर्व सेवकगण आहे आमचे पोलीस दल आहे आर्मी दल आहे आणि विविध सर्व काय प्रभो जे सेवकगण आहे सन्माननीय डॉक्टर्स आहेत सन्माननीय परिचारिका आहेत सर्व सेविका आहेत प्रभो आणि सर्व काही सेवक भक्तगण प्रभो अहोरात्र या सेवेसाठी प्रभो सर्व काही सेवा देत आहेत सेवा करत आहेत विविध निर्णय घेण्यासाठी प्रत्येकांना प्रभो सर्व काही सहाय्य करणारा तू आमचा जिवंत देव आहेस प्रत्येकांचं सहाय्य कर मार्गदर्शन कर आणि या सर्व कठीण परिस्थितीमधून प्रत्येकांचा सांभाळ करून तुझ्या आशीर्वादानं आरोग्यदायी जीवनानं प्रत्येकांना वा परमेश्वरा तू आशीर्वादयुक्त ठेव आणि सर्वांचा तू पाठीराखा हो हीच आम्ही तुझं विशेष आग्रहाची प्रार्थना करतो आणि प्रत्येकांवर तुझा वर्धस्त तुझा आशीर्वाद असू दे आम्ही प्रार्थना करतो प्रभो आमचं CNI चर्च ऑफ नॉर्थ इंडिया प्रभो ज्या अंतर्गत असलेले 27 धनप्रांत आहेत आणि सन्माननीय आमचे मॉडरेटर साहेब आहेत सर्व बिशप साहेब आहेत आणि सर्व आचार्य बंधुवर्ग आहेत विविध मंडळे आहेत प्रभो
आणि सर्व विविध सेवकगण आहे, मिशनरी आहेत प्रभू, आणि त्याद्वारेच आम्ही हीच प्रार्थना करतो की आमच्या CNI वर देखील तुझा वर्चस्व असू दे, आणि या कठीण परिस्थितीमधून प्रभू जी काही आर्थिक मदतीची गरज असेल ती सर्व आपल्या पवित्र भंडारातून तो या CNI ला प्राप्त करून प्रभू सर्व काय सेवेद्वारे प्रत्येकांचं सहाय्य करून बा परमेश्वरा तुझं गौरव तू करून घ्यावं हे विशेष आम्ही प्रार्थना करतो. आमचा मराठवाडा धन प्रांत आहे प्रभू, या धन प्रांताचं नेतृत्व करण्यासाठी देव केलेले आमचे सन्माननीय बिशप साहेब राईट रेवरन MU कसाब बिशप साहेब, त्याचप्रमाणे त्यांचं कुटुंब आहे प्रभू, उपाध्यक्ष आहे, सन्माननीय सचिव आहे, सन्माननीय सर्व प्रभू जे काही सचिव खजिनदार आहे, त्याचप्रमाणे सर्व जे काही कमिटी आहे, सर्व सेवकगण आहे, आचार्य बंधुवर्ग आहे प्रभू, या सर्वांचं विशेष सहाय्य करून या धन प्रांतामध्ये बा परमेश्वरा जी काही पोकळी आहे ती पूर्णरित्या भरून काढून बा परमेश्वरा जी मदत हवी आहे, जी काही गरज आहे ती सर्व पवित्र भंडारातून पवित्र आत्म्या करवी तू पूर्ण कर, आशीर्वादयुक्त कर, आणि बा परमेश्वरा सर्व काही या धन प्रांताचं नेतृत्व करण्यासाठी सन्माननीय बिशप साहेबांचं तू मार्गदर्शन करून आरोग्यदायी जीवनाद्वारे त्यांना देखील तू आशीर्वादयुक्त ठेवून बा परमेश्वरा त्यांचं तू सहाय्य कर, आणि या धन प्रांता करवी केवळ तुझं आणि तुझं गौरव तू करून घ्यावं ही आम्ही तुझं विशेष आग्रहाची प्रार्थना करीत आहोत प्रभू. आम्ही प्रार्थना करतो सर्व डिनॉमिनेशन, सर्व पवित्र परमेश्वर संस्था चालक, सर्व सेवक देखील तू सहाय्य कर, आणि प्रभू सर्व ज्या ज्या माध्यमाद्वारे प्रभू जी सेवा देत असताना कठीण परिस्थितीमधून वाटचाल करत असताना सर्वांचं देखील तू सहाय्य कर, आणि त्यांनाही लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा तू आपल्या पवित्र भंडारातून करून प्रभू प्रत्येकांचं मार्गदर्शन कर, हीच आम्ही विशेष तुझ्या आग्रहाची प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो आमची ख्राईस्ट चर्च मंडळी, आमचं ख्राईस्ट चर्च कुटुंब हे प्रभू या मंडळीवर देखील तुझा वर्चस्व असू दे. या मंडळीचे प्रत्येक सभासद लहान तो सभासद तू जाणतोस प्रभू, आणि प्रत्येकांच्या अडीअडचणी समस्या आजारपण दुखणं सर्व काही परिस्थिती तू जाणणारा आमचा जिवंत देव आहेस प्रभू, आणि त्याद्वारेच आम्ही हीच आमच्या सर्व कुटुंबातील सभासदांसाठी प्रार्थना करतो प्रत्येकांचं तू सहाय्य कर. सर्व आचार्य आमचे त्याचप्रमाणे सर्व प्रभू आणि जे आमचे ॲडॉक पास्टरेट कमिटी त्याचप्रमाणे महिला मंडळाच्या सर्व माता बहिणी सेविका तरुण संघाची सर्व लेकर तरुण तरुणी शाब्बा शाळेची सर्व लेकर आणि त्याचप्रमाणे त्यांचे शिक्षकगण प्रभू आणि सर्व काही लहान तोर भक्तगण सभासद प्रभू सर्व सेवक सेविका या सर्वांसाठी आम्ही विशेष तुझं ही प्रार्थना करतो प्रत्येकांना तू सहाय्य कर, तुझ्या आशीर्वादानं तू आशीर्वादित ठेव, आणि प्रभू सर्व कठीण परिस्थितीमधून ज्या ज्या विशेष अशा कुटुंबामधून प्रभू जे दुःख झालेलं असेल जे आजारी असतील या सर्वांना देखील तुझ्या पवित्र हाताचा आत्मिकरित्या स्पर्श कर, आणि प्रभू प्रत्येकांना तू विशेष आरोग्य प्राप्त करून दे, त्यांना धीर दे, त्यांना तू आशीर्वादयुक्त कर, आणि प्रभू प्रत्येकांच्या कुटुंबामधून तुझ्या आशीर्वादाद्वारे तू प्रत्येकांना आशीर्वादित करावं ही आम्ही तुझं विशेष प्रार्थना करतो, आणि सर्वांवर तुझा वर्धस्त तुझा आशीर्वाद असू दे, आणि या मंडळीद्वारे ख्राईस्ट चर्च कुटुंबाद्वारे एक्लेसियेद्वारे केवळ तुझं आणि तुझंच तू गौरव करून घे आम्ही विशेष तुझ्या आग्रहाची प्रार्थना करतो प्रभू. सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे. आम्ही सर्व या प्रार्थनेद्वारे तुझ्या चरणापाशी सादर होत आहोत, आणि या सर्व विनंत्या तुझ्या चरणापाशी सादर करतो. पुढील सर्व सप्ताहामध्ये तू आम्हाला वाटचाल करण्यासाठी सांभाळ, आमचं सहाय्य कर, आमचं रक्षण कर. ज्या भक्तगणांनी जी काही दानं जी काय अर्पणं उपकार स्तुती दशांश तुझ्या सेवेद्वारे तुझ्या गौरवासाठी पवित्र परमेश्वर तुझ्या कार्यासाठी समर्पित केलेलं आहे या सर्व अर्पणांचा तू स्वीकार कर, यावर तुझा आशीर्वाद पाठव, आणि प्रत्येकांच्या कौटुंबिक जीवनात सेवेत तू त्यांना बरकत देऊन बहुगुणित कर, आशीर्वादयुक्त कर, तुझं गौरव करून घे, आणि सदैव सर्वांचा तू सोबतो हीच आम्ही प्रार्थना करतोय. सर्व आम्ही तुझ्या हाती स्वाधीन आहोत. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो. आमचा मध्यस्थ तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण मिळून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य आणि सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेले देवाने दिलेली शांती तुमची अंत करणे व म्हणे देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो, आणि सर्व समर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो, आणि सदा सर्वदा तुम्हासह राहोत. आमेन. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम.
आणि आपापली काळजी घ्या, आदेशाचं पालन करा आणि जे काही विनाकारण बाहेर निघू नका। खूपच आवश्यक असं काम असेल तरच आपण बाहेर निघा आणि जे मास्क आहे त्या मास्कद्वारे त्याचा वापर करून आपण काळजी घेऊन बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हात स्वच्छ सॅनिटायझर करा, हात स्वच्छ धुवा आणि जे काय आम्हाला सांगितलेलं आहे त्या सर्व आदेशांचं पालन करून सर्व एकमेकांसाठी प्रार्थना करा आणि सदैव प्रार्थनेत रहा, हेच प्रत्येकांना विशेष विनंती आहे। देवा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव। थँक्यू।